तुम्हाला आर्य चाणक्य माहिती आहेत चाणक्य एक महान पंडित होते जीवनात यशस्वी आणि सुखी राहण्यासाठी काय करावं काय नाही करावं हे त्यांनी लिहून ठेवलं त्यांना चाणक्य नीती असं म्हणतात या सुभाषितामध्येही आर्यचाणक्याने किती सुंदर लिहिलं आहे बघूया आपण आता वृथावृष्टी समुद्रेशु वृथा तृप्तस्य भोजनम वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवा पिच याचा इंग्लिशमध्ये असा अर्थ होतो रेन ऑन द सीज फूड गिवन इज द सॅटिस्फाईड चॅरिटी गिवन टू द रिच अँड लॅम्प लाईटर इन डे लाईट आर ऑल यूजलेस हिंदीमध्ये याचा अर्थ होतो समुद्र केले वर्षा होणे व्यर्थ्य है तृप्त व्यक्ती लिए भोजन व्यर्थ है धनी को दान देना व्यर्थ है दिन के समय दीपक जलाना भी व्यर्थ आहे आता आपण व्यवस्थित अर्थ समजून घेऊ पहिला आहे वृथावृष्टी समुद्रेशु वृथा म्हणजे व्यर्थ निडलेस वृष्टी म्हणजे पाऊस आणि समुद्र म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सागर सागर हा पाण्याने भरलेलाच असतो त्याला पावसाची काही गरजच नसते म्हणून वृथावृष्टी समुद्रेशू म्हणजे समुद्रामध्ये पाणी असताना पाऊस कशाला पाहिजे वृथा तृप्तस्य भोजनम तृप्तस्य म्हणजे ज्यांचं जेवण पोट भरलं आहे असे तृप्त झालेले माणसं भोजनम म्हणजे जेवण वृथा म्हणजे आपण ऐक हे केलं व्यर्थ निर्लेस म्हणजे की जर तुमचं पोट भरलं असेल तर तुम्हाला जेवण जातं का नाही ना मग ज्यांचं जेवण भर जेवण झालं आहे पोट भरलं आहे त्यांना जेवायला देणं हे व्यर्थच आहे वृथा दान समर्थस्य दान म्हणजे चॅरिटी देणगी समर्थ म्हणजे सधन ज्याच्याकडे सगळं काही आहे एखादा श्रीमंत माणूस ज्याच्याकडे सगळंच आहे त्याला पैसा कपडे किंवा धान्य हे देऊन काय उपयोग कारण का त्याच्याकडे आहे म्हणून समर्थस्य म्हणजे सधन माणसाला दान देऊन काहीही उपयोग नाही दान कुणाला द्यावं गरिबांना द्यावं ज्यांच्याकडे काहीही नाही वृथा दीपो दिवा म्हणजे जेव्हा सकाळी सकाळी एवढा उजेड असतो त्यावेळा आपण दिवा लावतो का नाही ना कारण सकाळच्या उजेडामध्ये दिव्याचा काही उपयोगच होत नाही कारण आपल्याला सगळं दिसतच असतं दिव्याची गरजच नसते मग अशावेळी उगीच लाईट जाळायचं का नाही म्हणून म्हणतात वृथा दिपो पिच म्हणजे सकाळी सु दिवा लावून उपयोग काय आता आपण परत एकदा म्हणू वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दिपो दिवा पिच किती सुंदर सांगितलं कि चा आहे चाणक्यांनी की एवढा समुद्र पाण्याचा भरलेला असताना त्याला पावसाची गरजच नसते म्हणजे ज्याच्याकडे पाणी आहे त्याला पाण्याची गरज नसतेच ज्यांचं पोट भरलेलं असतं त्याला जेवणाची गरज नसते आणि जे स्वतः सदन आहे जे ज्यांच्याकडे सगळंच आहे त्यांना काहीही काहीही दान देण्याची गरज नसते तसंच सकाळी उजेड असताना दिवा लावायची गरज नसते म्हणजे ज्यांच्याजवळ जे नाही आहे त्यांना ते दिलं तर आपल्या दानाचा आपल्या करण्याचा जेवण देण्याचा महत्त्व आहे उपयोग आहे म्हणजे भुकेल्यांना जेवण द्यावे गरिबांना ध्यान द्यावे त्या योगे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असा त्या शुभाषिताचा अर्थ आहे